लातूर शहराच्या वतीने संतोष नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच मनसे शहर अध्यक्ष मनोज अभंगे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राजीव गांधी चौकातील दुकानावरील पाट्या मराठी भाषेत असाव्या म्हणून शहरातील अमराठीत पाट्यांना काळे फासण्यात आले व येत्या 2 दिवसात शहरातील पाट्या मराठी भाषेत नाही झाल्या तर मनसेकडून आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला. आज महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम 2018 व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सुधारणा अधिनियम 2022 अनुक्रमे नियम 35 व कलम 36 क च्या तरतुदीनुसार आस्थापनाचा नामफलक मराठी देवनागिरी लिपीत बंधनकारक यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर शहराच्या वतीने संतोष नागरगोजे प्रदेश सरचिटणीस मनसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनसे शहर अध्यक्ष मनोज अभंगे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राजीव गांधी चौकातील दुकानावरील पाट्या मराठी भाषेत असाव्या म्हणून शहरातील अमराठी पाट्यांना काळे फासण्यात आले. येत्या 2 दिवसात शहरातील मराठी पाट्या मराठी भाषेत नाही झाल्या तर मनसेकडून खडखटाक आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्रामध्ये मराठीत सर्व पाट्या झाल्या पाहिजेत अशी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती आणि त्याच्यानंतर माननीय राजसाहेबांनी ही भूमिका उचलून धरली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा आंदोलन केले आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेलं. सर्वोच्च न्यायालयानं प्रवाह निकाल दिला 1-2 महिन्यापूर्वी आणि महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांना 2 महिन्याची मुदत दिली की त्यांनी तात्काळ त्यांच्या पाट्या मराठीत केल्या पाहिजे. परंतु सर्वोच्च न्यायालयानं निकाल देऊन सुद्धा महाराष्ट्रात मराठी पाट्या करायला या लोकांना लाज वाटते आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज आम्ही या इंग्लिश पाट्याला काळे लावून त्यांचा निषेध केलेला आहे. आणि जर आम्ही आज यांना 2 दिवसाची मुदत देतोय लातूरच्या व्यापाऱ्यांना, लातूर हे शांतताप्रिय शहर आहे, आम्हाला काही गोंधळ घालण्याची इच्छा नाही, परंतु हे जर सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा आदेश पाळणार नसतील तर नाही इलाजाचं आज काळे लावलंय, आम्हाला दुकान फोडायला भाग पाडू नका असा इशारा या मार्फत